मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. TET अनुत्तीर्णसाठी अखेरची संधी, जानेवारी महिन्यात TET परीक्षा घेण्याचे संकेत. राज्य शासनाने नुकतेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शाळेमध्ये 13 डिसेंबर 2013 नंतर नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना मार्च 2019 नंतर TET उत्तीर्ण झाली नाही तर कायम कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे सामाजिक हिताचा विचार करून या शिक्षकांना उत्तीर्ण होण्यासाठी एक अखेरची संधी देण्याचा विचार शासन करत आहे. त्यानुसार येत्या जानेवारी 2019 मध्ये TET परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील खास सूत्रांनी यांना दिलेली आहे. राष्ट्रीय शिक्षण परिषदेने शिक्षकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी 1 ते 8 प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी TET उत्तीर्ण असणे बंधनकारक केलेले आहे. त्यासाठी राज्य सरकारने 13 डिसेंबर 2013 नंतर नियुक्ती झालेल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 3 संधी देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यापूर्वीच 2015 केंद्र सरकारने 4 वर्ष मुदतवाढ दिली होती. त्यामुळे राज्य सरकारने दिलेली 3 संधीची मुदतवाढ केंद्र सरकारच्या धर्तीशी विसंगत असल्याचे आढळून आले. त्यामुळे राज्य सरकारने निर्णयात बदल करून नवीन परिपत्रक जाहीर केले. या नव्या निर्णयानुसार राज्य सरकारने 2013 नंतर अल्पसंख्याक शाळांसह इतर शाळांमध्ये मार्च 2019 पर्यंत सेवेत असलेल्या शिक्षकांना TET उत्तीर्ण होणे बंधनकारक केलेले आहे. तर बऱ्याचशा मित्रांच्या कमेंट्स आल्या होत्या, शिक्षक बंधूंच्या कमेंट्स आल्या होत्या की अल्पसंख्याक शाळेला TET आहे किंवा नाही. तर शिक्षक बंधूंनो, 2013 नंतर जे काही नियुक्त शिक्षक आहेत अल्पसंख्याक शाळांमध्ये त्यांनासुद्धा TET उत्तीर्ण होणे गरजेचं आहे. त्यानंतर TET उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचा आदेश राज्य सरकारने दिलेला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील काही शिक्षक संघटनांनी विरोध करत हा निर्णय अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. तसेच मुदत वाढवण्याची मागणी करण्यात आलेली आहे. आतापर्यंत झालेल्या परीक्षामध्ये पात्रता सिद्ध करू न शकलेल्या शिक्षकांची संख्या 6 ते 8 हजार आहे. त्यामुळे जानेवारीमध्ये TET घेतली जाणार असल्याबाबत शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दुजोरा दिला. शिक्षकांना आणखीन एक संधी देण्याच्या दृष्टीने जानेवारीत TET घेण्यात येईल. TET अनुत्तीर्ण शिक्षकासाठी ही अखेरची संधी असेल असे त्यांनी स्पष्ट केले. TET अनुत्तीर्ण शिक्षकासाठी जानेवारी महिन्यात आणखीन एक TET परीक्षा घेण्याचा विचार शासनस्तरावर सुरू आहे. शासनाची परवानगी मिळाली की राज्य परीक्षा परिषदेमार्फत TET परीक्षा घेण्यात येईल असं दत्तात्रेय जगताप अध्यक्ष राज्य परीक्षा परिषद यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जुलैतील TET निकाल 20 ते 22 सप्टेंबर दरम्यान राज्य परीक्षा परिषदेतर्फे 15 जुलै रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा TET निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे येत्या 20 ते 22 सप्टेंबर दरम्यान या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रेय जगताप यांनी दिलेली आहे. तर जे TET अनुत्तीर्णसाठी आता अखेरची संधी आहे, जानेवारी महिन्यात TET परीक्षा घेण्याचे संकेत असे दिलेले आहेत. तर संपूर्ण बातमी होती आपल्यापर्यंत तयार केलेली आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.